सोलापूरमध्ये आपली लढत सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधामध्ये नाही तर भाजपच्या विरोधामध्ये आहे असं नमूद करताना लोकसभा मतमोजणी होईल तेव्हा शिंदे हे तिसऱ्या स्थानावरती फेकले जातील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकरांच्या नातवाने MIM सारख्या जातीवादीय पक्षाबरोबर आघाडी करून लोकशाहीचा आणि राज्यघटनेचा खून केला असा आरोप काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी केला होता. त्याकडे लक्ष वेधले असता आंबेडकर यांनी त्या आरोपाला बेदखल केलं. अशा टीकेला उत्तर देण्याचं कारण नाही, आपण कामानेच टीकेला उत्तर देण्याचं ठरवल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शिंदे यांच्यावर हल्ला करताना आंबेडकर म्हणाले की सुशील कुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्याच सोलापुरातील 5 निष्पाप तरुणांना दहशतवादी म्हणून पकडून भोपाळला नेलं जातं. त्यापैकी एका तरुणाचा चकमक दाखवून ठार मारले जाते. खरे तर ती चकमक नव्हती तर तो खूनच होता. शिंदे यांनी त्यावेळी गृहमंत्री या खात्यानं भोपाळच्या पोलिसांकडे साधी विचारणा देखील केली होती का असा सवाल आंबेडकरांनी यावेळी केला. सोलापुरात आपली लढत शिंदे यांच्या विरोधात नाही तर भाजपाच्या विरोधात आहे असं नमूद करताना लोकसभा मतमोजणी होईल तेव्हा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर फेकले जातील असा दावा देखील त्यांनी केला.